मुंबई नाका कामगार हे आपल्या समाजातील गुमनाम नायक आहेत. बांधकाम स्थळापासून ते बाजारपेठा आणि वितरण सेवापर्यंत मुंबईच्या अर्थव्यवस्थेला बळ देतात. या नाका कामगारांना सक्षम बनवण्यासाठी संघटना आणि सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सरकारी योजनेचा लाभ नाका कामगारांना कसा पोहोचला आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहूया. मी पेंटिंगचं काम करतो आणि माझ्या घरामध्ये मेंबर 5 आहेत. मी, माझी मिसेस आणि 3 मुले आहेत. आणि माझी मिसेस घरची घरकाम करते, म्हणजे 7 ते 10 वाजेपर्यंत. सकाळी तर आम्ही असे घरातून निघतो, देवाला प्रार्थना करूनच निघतो की बाबा आम्ही सकाळी नाक्यावर गेल्यावर आम्हाला काम लागलंच पाहिजे. सकाळी आमचं असं रुटीन राहते, जे आमचे कामाचे कपडे, जे पत्रे वगैरे, जे सामान लागते, ब्रश वगैरे, ते आम्ही सगळं सोबतच घेऊन येतो. आणि सकाळी सकाळी नाक्यावर आल्याच्यानंतर फक्त आम्ही सगळं ग्रुप असतो, तर तिथं आम्ही लोकांची वाट बघत बसतो कोणी आम्हाला काम सांगायला येते का नाही. तर जे काम येतात, भरपूर जण येतात काम सांगतात आणि आम्ही कामाला पण जातो. दिवसाला 600 रुपये भेटतात. कधी 10 दिवस काम असतात, कधी 12 दिवस, तर 15 दिवस. 10 दिवसाचे 6,000 आणि 15 दिवसाचे 9 ते 10,000 रुपये, म्हणजे कमीत कमी 12,000 रुपये महिना होऊन चाला आम्हाला. तर 12,000 काय आम्हाला 5 ते 6,000 रुपये कुठे भाडत जाते. बाकी राहतात 2-3,000 रुपये, तर ते कधी राशन हे ते, मुलाचा सुख दुःख खर्च बिर्च सगळं आम्हालाच बघायला लागतं. त्याच्यामध्ये आम्हाला काहीच उरत नाही. आणि काही एमर्जन्सी कामाला, तर मग एक तर आम्हाला लोकांकडून उसने पैसे घ्यायला लागतात, नाही तर व्याजानं काढायला लागतात. मग ते व्याजानं पैसे, मग थोडं थोडं काम करून थोडं लोकांचे पैसे द्यायला लागतात. मला सांगा, तुमच्याकडे लेबर कार्ड आहे का? लेबर कार्डच आहे. ओके, तर तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला काय फायदा भेटला आहे? त्याच्यामधून फायदा मला एक सेफ्टी किट भेटलेली आहे आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मला 20,000 रुपये भेटलेले आहेत. भरपूर मोठी मदत झालेली आहे त्या 20,000 कारण की मुलीच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च तर शाळेचा फक्त 25,000 रुपये फी आहे आणि त्याच्यामध्ये 3,000 ॲड केले तर 28-30,000 तिथे सगळा शाळेचा खर्च येतो. कार्डाचा भरपूर फायदा झालेला आम्हाला. एवढ्या दिवस आम्हाला काहीच नव्हतं, पण आता या 2 वर्षापासून आम्हाला म्हणजे भरपूर लाभ भेटला आहे. इथून पुढे भेटत राहते त्याचं, पण त्याचं कसं ते पैसे जे डुबत होते ते पैसे पण डुबायचं थांबलेले आहे आता. आणि लोक जरा हेच करतात, कार्ड बघितल्याच्यानंतर विचारच करतात. ओके, आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काढलं नव्हतं, आता एक सगळ्याला माहिती झालं काय लाभ भेटतात, कसं भेटतात. तर आता त्यांचं परत आता नवीन कार्ड काढणं चालू आहे. तुमच्या मुलांसाठी काय शैक्षणिक शिक्षणासाठी काय पैसा मिळालेला? पैसे भेटले. किती भेटलेले? 20,000 रुपये भेटले. ओके, त्याचा तुम्ही कसा उपयोग केला? उपयोग म्हणजे अडचणींमध्ये ते मला परत नशीब चांगले की अडचणींमध्ये मला भेटले, कारण की मुलीला डोनेशनसाठी 11 मुलगी गेली होती, ती त्यावेळी डोनेशनला पैसे नव्हते माझ्याकडं. त्याच्यामध्ये मी कागद जमा करून तिकडं लेबर ऑफिसला गेलो, त्याला मला असं अडचण आहे, तर त्यांनी मला मिळवून दिले 20,000 रुपये. तर लेबर कार्डच्या माध्यमातून जे तुम्हाला काही संच भेटला, पीटी संच काय त्याच्यामध्ये भेटली? पीटीमध्ये मला सेफ्टी बेल्ट भेटला, डोक्यावर लावायचे टोपी भेटली, आता ग्लोव्स, पायातला बूट आहे, त्याच्यानं मला बराच फायदा आहे. कामगार एकता युनियन असंघटित कामगारासोबत काम करते आणि त्याच्यामध्ये नाका कामगार जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही काम करतो. नाका कामगारांना आम्ही लेबर कार्ड मिळवून देतो. ते मिळवण्यासाठी त्यांना एक लेबर कार्ड 90 दिवसाच्या प्रमाणपत्राची गरज असते. मागच्या वर्षात कोण्या ठेकेदाराकडे त्यांनी 90 दिवस काम केलं आहे आणि हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन आम्ही वार्ड ऑफिसमध्ये जातो आणि वार्ड ऑफिसर मग ते 90 दिवसाच्या प्रमाणपत्र सही शिका करतो. त्यानंतर मग त्याला ते प्रमाणपत्र घेऊन आम्ही लेबर ऑफिसमध्ये जातो. लेबर ऑफिसमध्ये त्याची ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्याची नोंदणी होते. नोंदणी झाल्याच्या नंतर त्याला कार्ड मिळते आणि हे सगळी कालावधी 15-20 दिवस लागतात. कार्ड मिळाल्याच्या नंतर त्याला 28 प्रकारच्या योजना त्याला मिळतात, लाभ मिळतात. आणि आता जी मोठी मुलगीचं आता लग्न करायचं म्हटलं तर लग्नाच्या टायमाला 55-51,000 रुपये भेटणार आहेत त्याचे. आणि इथून पुढून जेवढे त्याचे ते लाभ आहेत ते आम्हाला भेटणारच आहेत. आपल्या परिवाराचं पालन पोषण आणि उज्ज्वल भविष्याच्या शोधात नाका कामगार आपापल्या क्षेत्रात शारीरिक श्रम करण्यास मागे पुढे पाहत नाही. मुंबईसारख्या शहराला प्रगतिशील बनवण्यासाठी नाका कामगार व असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांचा मोठा वाटा आहे. यासाठी असंघटित क्षेत्रामधील काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने नव्या योजना राबवल्या पाहिजेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे.